इगतपुरी तालुक्यात महामार्गावर असलेल्या रायगड नगर येथील लोकसंख्या 2000च्या आसपास आहे. येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीवघेणी बनत चालली असून 83 विद्यार्थ्यांना जीवमुठीत धरून शिक्षण घ्यावं लागतंय. जिल्हा परिषदेची शाळा इमारत निकृष्ट दर्जाची असून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्या असून बुधवारी सततच्या पावसामुळं अनेक इमारतीच्या स्लॅबचा काही भाग वर्गात पडला. सुदैवाने विद्यार्थ्यांना काही झाले नाही. या शाळेत 83 विद्यार्थी शिक्षण घेतात. गळती लागल्यानं कालपासून ही शाळा बंद ठेवण्यात आली. सन 2010 ते 2011 या कालावधीत नाशिकचे मुख्य अभियंता अर्धनाईत इंजिनियर एस एन जाधव यांनी अतिशय निकृष्ट दर्जाची ही शाळेची वास्तू बांधली असा आरोप सामाजिक कार्यकर्ते एकनाथ गुहिरे, क्रांतिकारक राया फाउंडेशनचे युवा अध्यक्ष कृष्ण आगेरे यांनी केलाय. बिल्डिंग बांधण्यात आणि जे कोणी दोष असतील बांधणारे कॉन्ट्रॅक्टर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि कठोर शिक्षा त्यांना झालीच पाहिजे. कोणी असतो मग तो गावचा सरपंच असो किंवा मागचा तो ग्रामसेवक असो किंवा मुख्याध्यापक असो. रामनाथ गोयरे यांची मोरे मॅडम माझी मोरे आणि प्रल्हाद निकम सर या ठिकाणी कॉन्टॅक्ट घेतलेला होता तेव्हा तिघंच 8-8 वाजेपर्यंत तिथं शाळेपर्यंत थांबायचे आणि बांधकाम करायचे. पूर्ण कच्ची वाळू नदीतली वाळू आणि माती वापरून हे बांधकाम केलेलं आहे त्यांनी. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि शाळा पडलेली आहे. उद्या जर रिपेरिंगचं म्हणून राहिले अंदर पूर्ण शाळा पडली पूर्ण 84 वर्ष गायब होते ना तर त्याला जबाबदार कोण राहील. आज शाळा पडलेली आहे त्यांच्या जीवाला काही धोका झाला असता तर कोण जबाबदार असतं. आम्हाला ही इमारत पाडून नवीन पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्या विरोधात फौजदार गुन्हा व्हायला पाहिजे अशी मी विनंती करतो. जोपर्यंत शाळा रिपेलिंग होत नाही तोपर्यंत मी काही पाठवणार नाही. आपल्या समग्र शिक्षा अभियानचे इंजिनियर आले आहेत. त्यांनी सगळा तपास केला आहे. त्यानुसार अहवाल आजच माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केला जाईल आणि लवकरात लवकर त्याची दुरुस्ती आपण करून घेऊ. तोपर्यंत मुलांच्या बसण्याची इथे त्या इंजिनियरनी वर्ग पाहिलेले आहेत. हे वर्ग सुरक्षित आहे त्यांच्या बसण्यासाठी. त्यामुळे ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही त्यामुळे शाळा भरवण्यासाठी आपण मुलांना इकडे बसवणार आहोत. संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. तत्कालीन शिक्षक प्रल्हाद निकम यांच्या संगनमतानं शाळेचं काम झालं असल्याचं सांगण्यात आलं. गट शिक्षण अधिकारी मिता चौधरी यांनी इमारतीची पाहणी करून शेजारीच असलेल्या एका पत्र्याच्या खुळीत मुलांची शाळा भरवावी लागत आहे. सरपंच काळूबाई शिंदे, ग्रामसेवक गणेश पगारे, रामदास गुहिरे, रतन शिंदे, कृष्णा गुहिरे, समाधान मेंगाळ, सुनील पारवे, बाळू गुहिरे, रमेश पारवे, रुक्मिणी गुहिरे, तांबडू शिंदे, विजय गुहिरे यांच्यासह ग्रामस्थांनी नुकतीच या शाळेच्या इमारतीची पाहणी केली. लक्ष्मण सोनवणे, दिशानूज, बेलगावकुरे, इगतपुरी.